कोल्हापुरात चार चाकीच्या कर्जापोटी दुप्पट हप्ता आकारण्याच्या रागातून मनप्पुरम फायनान्स लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात तिघांनी तोडफोड केल्याचा प्रकार घडलाय तोडफोड्यानंतर भयभीत झालेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी शाहूपुरी पोलिसात धाव घेतली आहे शहरातील ताभोळकर कॉर्नर परिसरात असणाऱ्या अयोध्या टॉवर मध्ये दुसऱ्या मजल्यावर मनपुरम फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे या फायनान्स कंपनीकडून चार चाकीसह मोठ्या व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज दिले जातं कदमवाडी परिसरातील प्रदीप गरड या ग्राहकाने चार चाकीसाठी कर्ज घेतलं होतं दर महिन्याच्या पाच तारखेला कर्जाचा हप्ता वसूल केला जातो गरड यांनी हप्ता भरला नसल्याने कंपनीतील रुपेश पाटील यांनी फोन केला यानंतर प्रदीप गरड यांनी हप्त्याची रक्कम ऑनलाईन भरली मात्र नजर चुकीने गरड याच्याकडून दोन हप्ते भरले गेले त्यानंतर गरड यांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन नजर चुकीने भरलेली रक्कम पुन्हा मिळावी अशी मागणी केली मात्र ऑनलाईन भरलेले पैसे दहा दिवसात परत दिले जातील असं त्यांना सांगण्यात आलं यामुळे संतप्त झालेला गरड आपल्या दोन मित्रांसमोर क्रिकेटच्या बॅटीच्या साहाय्याने कार्यालयात घुसून तोडफोड केली यामध्ये टेबल खुर्च्या फॅन आणि काचा यांचं मोठं नुकसान झाले अचानक सुरू झालेल्या तोडफोडीच्या प्रकरणात तर कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली दरम्यान याबाबत छाहुपोरी पोलिसांकडे कर्मचाऱ्यांनी दाद मागितली आहे तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा